शिरोळमधील तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे वाचले कुत्र्याचे प्राण. प्लास्टिकच्या बरणी तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करून त्याचा जीव वाचवण्यासाठी येथील तरुण कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे. येथील चुनाभट्टीजवळ कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिकची बरणी अडकल्याने जीव वाचवण्याच्या आकांताने तो कुत्रा सैरभैर होऊन पळत होता. या घटनेची माहिती येथील राजे शिवाजी ग्रुपचे कार्यकर्ते अक्षय गवळी, अभिजित पाटील, राहुल कट्टी, बबलू सावंत, संस्कार वडर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी याची माहिती मिरज येथील अॅनिमल राहत या संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली. या संस्थेचे डॉक्टर अजय बाबर, शशिकर भारद्वाज, सागर भाणुसे यांचे पथक शिरोळमध्ये आले. या पथकाने संबंधित श्वास पकडून त्यास भुलेचं इंजेक्शन दिले. सदर श्वानाच्या मुंडक्यात अडकलेली प्लास्टिक बरणी सुरक्षित काढून त्याचा जीव वाचवला. या पथकानं घेतलेल्या मेहनतीमुळे श्वानाचा प्राण वाचला. त्यामुळे नागरिकांनी मोकळ्या बरण्या टाकतात त्या बरण्या झाकण लावून बंद करून टाकाव्यात असं मत डॉक्टर अजय बाबर यांनी व्यक्त केले. प्लास्टिकच्या बरणीत मुडके अडकलेल्या कुत्र्यास जीवदान मिळाले. राजे शिवाजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. समोरून सगळं कापा. अरे खायला तर काय करू, खायला तर खाणार नाही लगेच. होय कसलं ऑपरेशन? काय कुत्री नाही का? कान बघितले कसं झाले? पूर्ण टेर करा ते. काय जेवण झाले? राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.